उत्तर महाराष्ट्राच्या धरणामधून जायकवाडी प्रकल्पामध्ये 8.6 TMC पाणी सोडण्याच्या 30 ऑक्टोबर रोजीच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास मंडळाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने कुठल्याही प्रकारची स्थगिती दिलेली नाही. उलट हायकोर्टाने सुद्धा सदरील पाणी सोडलं पाहिजे अशाच प्रकारची भूमिका हायकोर्टाने सुद्धा घेतलेली आहे. अशी पार्श्वभूमी असताना सुद्धा एक चमत्कारिक पत्र हे शासनाकडून असं प्राप्त झालेलं आहे. एक तर गोदावरी विकास महामंडळाने जलसंपदा विभागाला एक लिहिलेलं पत्र आहे जे समाज माध्यमांवर आज उपलब्ध आहे आणि ते अतिशय आश्चर्यकारक आहे आणि अतिशय संतापजनक अशा प्रकारचं पत्र हे महामंडळाने जलसंपदा विभागाला लिहिलेलं आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की मराठवाड्यामध्ये सुरू असलेल्या आंदोलनामुळे, म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भामध्ये सुरू असलेल्या आरक्षणासंदर्भात आंदोलनामुळे तूर्तास जायकवाडी प्रकल्पांमध्ये पाणी न सोडण्याबाबत अशा प्रकारचा त्यांनी इन्स्ट्रक्शन्स त्याच्यामध्ये शासनाला कळवलेला आहे. म्हणजे हा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. आणि खरं म्हणजे या आरक्षणाच्या आंदोलनाचा आणि मराठा आरक्षणाचा काय संबंध आहे पाणी सोडण्याच्या बाबतीमध्ये? गावात बंदी तो विषय वेगळा आहे, किंबहुना मराठा आरक्षण मिळण्याचा तो विषय वेगळा आहे, परंतु पाणी मराठवाड्याला मिळू द्यायचं नाही, सोडायचं नाही, या आंदोलनामुळे सोडून द्यायचं सोडायचं नाही, अशा प्रकारचं जे पत्र महामंडळाने जे शासनाला जलसंपदा विभागाला दिल पाठवलेलं आहे असं अशी बॅकग्राऊंड देत आणि त्या सगळ्या विषयाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून पुढील आदेश येईपर्यंत अशा प्रकारची कुठली कारवाई सूचना, म्हणजे जो जी कायदा व सुव्यवस्थेची बाब विचारात घेता सदा पाणी सोडण्याची कारवाई पुढील आदेशापर्यंत न करण्याचा शासन स्तरावरून सूचना आहे. म्हणजे एक तर असा अहवाल पाठवणे, शासनाच्या सूचना घेणे आणि पाणी न सोडणे एवढं चमत्कारिक आहे. या पत्राची प्रत माझ्याकडे आज याच्यावर सोशल मीडियावरही उपलब्ध आहे, आज सगळीकडेच बाहेर व्हायरल झालेली आहे. हे पत्र येते गोदावरी महामंडळाने लिहिलेलं आणि त्याच्यावरून पुढील आदेश येईपर्यंत कुठली कारवाई करायची नाही अशा प्रकारच्या सूचना शासन स्तरावरून असल्यामुळे पाणी सोडण्याची कारवाई स्थगिती करण्यात येत आहे अशा स्वरूपाच्या इन्स्ट्रक्शन्स. हे फार चमत्कारिक आहे. एक तर आंदोलनाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. या आंदोलन शांत पद्धतीने आज मराठवाड्यात सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हीच आम्हा सर्वांची भूमिका आहे. अशा भूमिकेला अनुसरून आणि मुख्यमंत्र्यांनी तारीख पण दिली की अमुक तारखेपर्यंत आम्ही हा प्रश्न मार्गी लावू, तर हे पाणी न सोडण्याच्या बाबतीचं काय ताळमेळ आहे, हा संबंध काय आहे? आज पिकाची परिस्थिती वाईट आहे, प्यायला पाणी उपलब्ध नाही आहे आणि पिकाची परिस्थिती भयानक आहे. 4-5 जिल्ह्यामध्ये लोक आंदोलन करत आहेत. मराठवाड्यातले सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी संभाजीनगरला परवा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसले होते आणि हायकोर्टाचा मुख्य विषय असा आहे की हायकोर्टाने या बाबतीमध्ये स्पष्ट आदेश दिले असताना आणि सर्वोच्च न्यायालयाची कुठली त्याच्यामध्ये व्यत्यय नसताना मग अशा स्वरूपाचं चमत्कारिक पत्र पाठवायचं, म्हणजे मराठा समाजाला बदनाम करायचं आणि पाणी सोडून न देण्याकरता हे कारण सांगायचं, मला वाटतं शासनाने कुठल्याही राजकीय दबावाला, कारण स्वाभाविक आहे की ते वरच्या भागातला जो भाग आहे पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या भागातल्या राजकीय मंडळींचा त्याच्यामध्ये पाणी न सोडण्याच्या बाबतीमध्ये आग्रह आहे. माझी शासनाला या ठिकाणी विनंती आहे कुठल्याही प्रकारचं राजकीय त्याच्यामध्ये दबावाला बळी न पडता कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे मराठवाड्याच्या हक्काचं जे पाणी आहे ते मराठवाड्याला मिळालं पाहिजे. कुठली स्थगिती नाही कोणाचं, त्यामध्ये कायदा आहे पाणी देण्याच्या बाबतीमध्ये, समन्यायी पाणी वाटपाची भूमिका त्याच्यामध्ये आहे. असं असताना अशा प्रकारचं रोखणं आणि हे कारण सांगणं त्याकरता हे संयुक्तिक नाही आहे आणि मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. आणि म्हणून शासनाने आता विनाविलंब, म्हणजे जलसंपदा विभागाचे मंत्री देवेंद्र फडणवीस जी स्वतः उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी आता कुठल्या राजकीय ह्याला बळी न पडता मराठवाड्याच्या हितासाठी हा निर्णय तातडीने अंमलात आणावा अशी माझी त्यांना आग्रहाची विनंती आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त आत्महत्या मराठवाड्यात आहेत. अशा पार्श्वभूमीवर पाणी सोडायचं नाही, जमिनीला पाणी उपलब्ध करून द्यायचं नाही, टंचाईची परिस्थिती आहे,
आणि शेतकऱ्यांनी हवाल दिल होणार, शेतकऱ्यांनी पाहायचं कोणाकडे, मला कोणाचं वजन किती काय हे जास्त सरकार सांगू शकेल, मला फक्त त्या राजकीय वजनामध्ये कोणाला जायचं आहे, कोणाचं वाढलं असेल, कोणाचं कमी झालं असेल किंवा कोणी काय आहे हे मला हे पाहायचं नाही आहे. पण माझं म्हणणं एवढं, नियमाने जे आहे ते मराठवाड्याच्या हक्काचं मराठवाड्याला मिळालं पाहिजे. शासन वेळ काढूपणा करतं आहे, वेळ चालला आहे, एखादी गोष्ट आज देणं आणि नंतर 10 दिवसांनी देणं, तोपर्यंत पाण्याची उपलब्धता प्रश्न राहील ना परत, आणि पिकं वाळून चालले, नुकसान होत आहे. अशा अनुषंगाने हा निर्णय तातडीने का होत नाही, कारण काय त्याला.